साहित्य क्षेत्रातील अजून एक महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्ड त्याआधी साहित्य अकादमी ह्याची स्थापना कधी झाली तर बारा मार्च एकोणीसशे चौपन्नला साहित्य अकादमीची स्थापना झाली आणि ह्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि कोलकाता बेंगलोर चेन्नई आणि मुंबई येथे इथे ह्याची प्रादेशिक कार्यालय आहेत आता महत्त्वाचं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा सा, साहित्य अकादमी अवॉर्ड हा साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो आता हा जो साहित्य अकादमी जी आहे त्याचे सर्वात पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सध्याचे या अकादमीचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर कंबार आता हा जो पुरस्कार आहे हा एकूण चोवीस भाषांसाठी दिला जातो म्हणजे राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टातील बावीस भाषा त्याचबरोबर इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषांना मिळून अशा एकूण चोवीस भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो कन्फ्यूज होऊ नका साहित्य अकादमी अवॉर्ड चोवीस भाषांसाठी दिला जातो आणि जो सरस्वती सन्मान पुरस्कार आहे तो बावीस भाषांसाठी दिला जातो आता हे जे चोवीस भाषांमधल्या साहित्यांसाठी दिलेला पुरस्कार आहे हा पाच प्रकारात विभागण्यात येतो पहिला म्हणजे साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार त्यानंतर भाषा सन्मान पुरस्कार त्यानंतर अनुवादासाठी दिलेला पुरस्कार बालसाहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार आता जो महत्वाचा आहे तो म्हणजे साहित्यासाठी म्हणजे साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा चोवीस भाषांसाठी दिला जातो आणि ह्या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे पंचावन्नला झाली आता ह्याचं स्वरूप दोन हजार नऊपासून पासून एक लाख रुपये रोख व ताम्रपट असं करण्यात आलं आहे आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की हा जो ताम्रपट आहे हा भारतातील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांनी तयार केला आहे आता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विजेते हे लक्ष्मण शास्त्री जो जोशी होते ज्यांना वैदिक संस्कृतीचा इतिहास याच्यासाठी दिला गेला होता आणि मराठी भाषेतील आत्तापर्यंत फक्त एकोणीसशे सत्तावन्न साली हा पुरस्कार दिला गेला नाही इतर सर्व साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आता जर आपण आत्ताची काही वर्षांची क्रमवारी बघितली तर दोन हजार अठराला डॉक्टर मसू पाटील यांना सर्जन पे प्रेरणा आणि कवितत्व शोध या समीक्षा ग्रंथासाठी देण्यात आला त्यानंतर ता दोन हजार एकोणीसला अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये नंदा खरे यांना उद्या या कादंबरीसाठी देण्यात आला महत्त्वाचं म्हणजे त्या साहित्याचं नाव आणि तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे उद्या ही कादंबरी आहे तर कदाचित अजूनही हे काव्यसंग्रह आहे आणि त्याचे लेखक हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे त्यानंतर आत्ताचा जो दोन हजार वीस सालचा सा पुरस्कार आहे तो एकूण वीस भाषांसाठी बारा मार्च दोन हजार एकवीस रोजी जाहीर करण्यात आला आता राहिलेल्या ज्या चार भाषा आहेत मल्याळम नेपाळी ओडिशा आणि राजस्थानी ह्या है, ह्यांच्यासाठीचा जो पुरस्कार आहे तो नंतर जाहीर केला जाणार आहे तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आत्ता सध्याला फक्त वीस भाषांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आता ह्या पुरस्कारामध्ये सात कविता संग्रह त्याचबरोबर चार कादंबऱ्या पाच लघुकथा दोन नाटके आणि प्रत्येकी एक स्मृती संग्रह आणि महाकाव्याचा समावेश आहे तर महत्त्वाचं यामध्ये इम्पॉर्टंट की नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीसाठी सध्याचा साहित्य अकादमी अवॉर्ड मराठी लिटरेचरमध्ये दिला गेला आहे